नमस्कार नेने साहब। नमस्कार। नहीं गुरु या बसा। काय गुरु आज अचानक इकड़? एक काम निघाल म्हटला, ह्या काम नेने वकिलाशिवाय कोण करू शकणार ना। बोला काय सेवा करू मी तुमची? ओ सेवा माझी कसली करतात, सेवा त्याची करा। त्यांनी माका हय हाडल्या। बर बोला त्याची काय सेवा करू? ओ मांगरावरचो दिनकर ओळखतात ते का? दिनकर? ओ सदाशिवाचो थोरलो जी। हा 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 बोला त्याचं काय? याचा या जमिनीचा काम खोळामला। त्यांनी समोरच्या माणसात पैसे दिल्यात, पण आता ते म्हणत की ती जमीन त्याच्या नावावर नाही। हे काय नवीन नाही आहे, ही सोडवणूक करणार तुमचाच का? दिनकर जमिनीची किंमत किती? 4 लाख। आणि तू किती दिलेस? 60,000 दिले। होईल का आता? कसा हे बघ दिनकर, मी सांगतो तसं करा। तू मला माझी फी 5,000 रुपये दे, आणि समोरच्या पार्टीला जमिनीच्या किमतीपेक्षा 50,000 रुपये जास्त दे। मग मी तुला बाहेरच्या बाहेर सगळं सेटल करून देतो। पण इतके पैसे हाडूचे काय? बघा तुम्ही विचार करा, नाहीतर दिलेले पैसे पण जातील। शेवटी जागा मिळणं महत्वाचं आहे ना, कोर्टात जाऊन काय होणार आहे? तारखा पडत राहतील, व्यवहार अधिक खोळामणार, त्यात खर्च अधिक होणार। बाहेर सेटलमेंट करायची असेल तर समोरच्या पार्टीशी मी बोलून घेईन, त्यात तुम्हाला मध्ये पडावं लागणार नाही। काय बोलायचं कसं बोलायचं हे मी सगळं बघून घेईन, पण त्यासाठी तुम्हाला माझी ठरलेली फी द्यावी लागेल। दिनकरा काय असली शंका तर आत्ताच विचारून घे वकील साहेबांना। कागदपत्रात होईल ना? सगळं बरोबर होईल, जमीन तुमच्या नावावर होईल। उगीच कोर्टात कशाला, म्हटलंय ना शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये। दिनकरा योग्य माणसाकडे तू काढलंय, त्यांच्यावर सगळा सोपं आहे। आणि काळजी आता अजिबात करू नको, ये घरा। तुम्हाला विचार करायला वेळ हवा असेल तर घ्या। नाही नाही म्हणतात तशाच घ्या। माझी फी देते मी। मग तुमचं काम झालं,